रतन टाटा यांच्या निधनानंतर सगळ्यात जास्त चर्चेत जर कुठलं व्यक्तिमत्व आणि कुठलं नाव असेल तर ते नाव आहे शंतनू नायडू यांचं. नमस्कार, मी अनिकेत अवतरे. आणि आजच्या या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार की शंतनू नायडू आणि रतन टाटा यांची नेमकी ओळख झाली कशी आणि त्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत कसं झालं. शंतनू नायडू यांच्याबद्दल सांगायचं झालं तर शंतनू नायडू यांच्या घराण्यातल्या मागील चार पिढ्या ह्या टाटा ग्रुपच्या कुठल्या ना कुठल्या कंपनीत काम करतात. शंतनू नायडू एकदा रोडने ट्रॅव्हल करत असताना त्यांनी बघितलं की रोडच्या कडेला एक जखमी अवस्थेत एक भटका कुत्रा पडलेला होता आणि त्यातनंच त्यांना अशी कल्पना सुचली की जे रोडवरती जे भटके कुत्रे आहेत ते बऱ्याच वेळा असं होतं की जे ड्रायव्हरला ते दिसत नाही आणि त्याच्यामुळे ते गाडीने उडवले जातात. त्याच्यामुळे त्यांनी त्या भटक्या कुत्र्यांसाठी रिफ्लेक्टिव्ह कॉलर बनवण्याची त्यांना आयडिया सुचली. शंतनू नायडू यांनी त्यांच्या या आयडियाला ज्यावेळेस प्रत्यक्षात उतरवलं त्यावेळेस आजूबाजूची जी मंडळी होती म्हणजे आजू सोशल मीडियावरची जी लोक होती त्यांनी त्याचे प्रचंड त्यावेळेस त्यांच्या या आयडियाचं त्यावेळेस त्यांच्या या रिफ्लेक्टिव्ह जे कॉलर होती त्याचं सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली आणि शंतनू नायडू यांना त्याच्यासाठी रिफ्लेक्टिव्ह जे कॉलर आहेत त्याच्या ऑर्डर देखील यायला लागले. बट त्या ऑर्डर फुलफिल करण्यासाठी शंतनू नायडू यांच्याकडे रिसोर्सेस नव्हते. त्यावेळेस त्यांनी त्यांचा हा प्रॉब्लेम त्यांच्या वडिलांना ज्यावेळेस सांगितला त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी त्यांना सजेशन दिलं की तू रतन टाटाला पत्र लिहून बघ. शंतनू नायडू यांनी देखील आपल्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी रतन टाटा यांना पत्र लिहून त्यांना त्यांचा जो स्टार्टअप होता किंवा त्यांना जी आयडिया सुचलेली होती जिथं त्यांनी प्रत्यक्षात उतरवलं त्याच्याबद्दलची जी गोष्ट आहे त्याचबरोबर त्यांच्यासमोर जे आत्ता चॅलेंजेस याच्याबद्दल माहिती दिली असतात. या पत्रानंतर शंतनू नायडू विसरून गेले. बट 2 महिन्यानंतर रतन टाटा यांचं पत्र आलं आणि त्यांनी शंतनू नायडू यांना त्यांनी भेटायला बोलवलं. आणि शंतनू नायडू ज्यावेळेस रतन टाटा यांना भेटले त्यावेळेस त्यांनी त्यांच्या असलेल्या या आयडियाबद्दल त्यांनी रतन टाटा यांना सांगितलं आणि त्यांनी त्यातनंच त्या आयडियाचं पुढं स्टार्टअपमध्ये देखील रूपांतर झालं. आणि त्यातनंच पुढं रतन टाटा आणि शंतनू नायडू यांची ओळख झाली. शंतनू नायडू हे टाटा ट्रस्टमध्ये असलेले सगळ्यात तरुण GM आहेत. आणि तुम्ही बघितलं असाल तर की रतन टाटा यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी देखील टाटा यांच्या गाडीच्या समोर म्हणजे टाटाची जी सफारी ज्याच्यात रतन टाटा यांचं पार्थिव घेऊन चाललेलं होतं त्यावेळेस शंतनू नायडू बाईकवर त्या गाडीच्या पुढे होते. धन्यवाद.